या राज्यामध्ये वारंवार हा महाराष्ट्र देश ज्यांनी घडवला त्या राष्ट्रपुरुषांबद्दल हेतू पुरस्कार बेताल वक्तव्य हे राजकारणी करत आहेत. भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार मंत्री करत आहेत, अगोदर राज्यपाल, नंतर लोढा, त्रिवेदी आणि काल या राज्याचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे. वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून या महापुरुषांचा अवमान यांनी लावलेला आहे. जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये शिवभक्त जिवंत आहेत तोपर्यंत हा यांचा अवमान सहन करून घेतला जाणार नाही. तात्काळ यांनी बैठक घ्यावी, बैठक बोलवावी आणि त्या बैठकीमध्ये ठराव एकमताने पारित करून राष्ट्रपतीकडे तक्रार करावी. यांचे राज्यपाल तात्काळ वापस बोलून घ्यावं आणि याची हकालपट्टी करावी. जोपर्यंत राज्यपालाची हकालपट्टी होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील बहुजन समाज आणि शिवभक्त आम्ही शांत बसणार नाही. शिवाजी महाराजांचं अवमान वारंवार राज्यामध्ये होत आहे, याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरच्या वतीने राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव या निषेध सप्ताह सुरू आहे. राज्यपाल हटाव आणि महाराष्ट्र बचाव अशामध्ये खरं तर माझ्यासारख्या शिवभक्ताला अशी अपेक्षा होती की सर्व पक्षीय नेते मंडळी एकत्र येऊन तात्काळ भारताचे प्रधानमंत्री, देशाचे राष्ट्रपती व राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे मागणी करतील की राज्यपाल राज्याला परवडणारे नाही. परंतु असं न करता प्रत्येक नेता आपापल्या पक्षाच्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी राष्ट्रपतीकडं न जाता राज्यपालाच्या समर्थनात बेताल वक्तव्य करून एका प्रकारे आम्हाला डिवसण्याचा प्रयत्न करताय, राज्यपालला संरक्षण देण्याचा प्रयत्न करताय. त्या तमाम शिवभक्तांना, त्या सर्व नेते मंडळाला मी या ठिकाणी जाहीरपणे आवाहन करतो. या महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर ओळखला जातो, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या नावावर ओळखला जातो, त्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः चला घेऊ छत्रपतीचा आशीर्वाद देऊ मोदीला साथ ही घोषणा देऊन ही भाजपचं सरकार केंद्रात आणि राज्यात आलेलं आहे आणि त्या उलट यांनी महाराष्ट्रामध्ये छत्रपतीचा अवमान करण्याची जणू मालिकाच लावलेली आहेत. जे एक एक राज्यकर्ते जणू त्यांच्यामध्ये स्पर्धा लागलेले, त्या स्पर्धेचा आम्ही जाहीर निषेध करतो. व राज्यपाल वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वेगवेगळी गरळ ओकत आहेत, त्या राज्यपाल पदमुक्त व्हावा यासाठी आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे निषेधाचा सप्ताह ठेवलेला आहे. सप्ताहाचा आज दुसरा दिवस आहे. काल आम्ही ढोलबाजा आंदोलन मंत्री महोदयाच्या घरासमोर केलं, आज आम्ही क्रांती चौक येथे स्वाक्षरी मोहीम घेऊन केंद्रीय राज्यमंत्री माननीय रावसाहेब दानवे यांच्या घरासमोरसुद्धा आम्ही आक्रोश व्यक्त करत आहोत. और त्यांना आमचा निरोप आहे की तुम्ही तात्काळ पंतप्रधान व राष्ट्रपतीची भेट घेऊन या राज्यपालाला कार्यमुक्त करावं ही आमची त्यांच्याकडे मागणी आहे. येणारा 7 दिवसाचा सप्ताह आहे, उद्या आम्ही संविधान वाचन क्रांती चौक येथे करणार आहोत. जर येत्या 7 दिवसात राज्यपालाची या ठिकाणी गच्छिती केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन, उग्र आंदोलन करणार आहोत. नाही, मग आम्ही जर आमच्या सप्ताहामध्ये जर त्यांचं राज्यपालाची पदमुक्त त्यांना केलं नाही, आम्ही उग्र असं आंदोलन यापुढे छेडणार आहोत.